नमस्कार मंडळी, भटकंती मध्ये आपले स्वागत। आज आपण निघालो आहोत करे पठारावरील एका महत्त्वाच्या मंदिराकडे, चतुर्मुख महादेव मंदिराकडे। भटकंती सुरू झाली सासवड कात्रज रस्त्यावर असणाऱ्या पठारवाडीच्या कमानीपाशी। आपण आहोत कमानीपासून मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळण घेऊन आपण पठारवाडी मार्गे चतुर्मुख डोंगराकडे निघालो। तेव्हा प्रवास एन्जॉय करता करता सबस्क्राइब ही करून टाका। पावसाळा असल्यामुळे ढगांनी भरलेले आकाश, निसर्गाने पांघुरलेला हिरवा शाल, वाऱ्याची मंद झुळ, मधूनच बरसणाऱ्या पावसाच्या सरीने दरवळणारा मातीचा सुगंध, आकाशामध्ये भुरकन उडणारा पक्ष्यांचा थवा आणि अशा प्रसन्नतेने भरलेल्या वातावरणात डोंगर रांगेने आपण निघालोय चतुर्मुख मंदिराकडे। गराडे गावाजवळच्या मर्याईच्या घाटाजवळचा तसेच पठारवाडीजवळ असणारा चतुर्मुख डोंगर हा साधारण 400 मीटर उंचीचा प्रदेश। डोंगराच्या पश्चिमेला करा तर पूर्वेला चांबळे नदी उगम पावते। करेकाठच्या दोन्ही बाजूंनी कर्णाकृती पर्वतरांगांनी वेष्टिलेल्या दख्खनच्या पठारावरील या वैशिष्ट्यपूर्ण उंच पठारी प्रदेशात करे पठार हे नाव आहे। हे मंदिर प्रसिद्ध आहे ते करेचे उगम स्थान म्हणून। करेच्या उगमाची कथा विस्तृतपणे करेचे पाणी या आमच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तेव्हा पाहायला विसरू नका करेचे पाणी। ब्रह्मदेवाच्या सानिध्यामुळे या डोंगराला ब्रह्मगिरी किंवा चतुर्मुख डोंगर ही म्हटले जाते आणि येथे आपल्याला पाहायला मिळते ब्रह्मगिरी सुवर्णमय चतुर्मुख महादेव मंदिर। सध्या कोविडच्या लाटेमुळे मंदिर बंद आहे, पण आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासारखा। मंदिराचे भव्य प्रवेशद्वार ओलांडून आत आले की समोर एका दगडी मंडपात पाहायला मिळतो एक आखीव रेखीव नंदी। काळ्याशार नंदीवरील रेखीव सुवर्ण नक्षीकाम डोळ्यात भरते। नंदीपासून समोर मंदिराचा विस्तृत परिसर पाहायला मिळतो। सर्व बाजूने डोंगराळ परिसर असल्यामुळे येथे कायम वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मंदिराचा परिसर नेहमीच थंड असतो। पुढे गेल्यावर त्रिशूळ, डमरू आणि नाग यांचे दगडात कोरलेले एक सुंदर शिल्प मन प्रसन्न करून टाकते। शिल्पाच्या डावीकडे अजून एक लहान मंदिर पाहायला मिळते। मंदिराच्या दोन्ही बाजूंना रक्षकांची शिल्प कोरलेली पाहायला मिळतात। आतमध्ये श्री दत्तात्रयांची कोरी दत्त मंदिराच्या समोरच दगडी कुंडे पाहायला मिळतात। ही कुंडे पांडवांच्या सानिध्याची साक्ष आहेत। पांडव येथे राहत असताना रात्रीच्या विश्रांतीसाठी भीमाने गदा प्रहार करून ही कुंडे बनवली। मंदिराच्या मागील बाजूला
अशाच प्रकारची दोन कुंडे पाहायला मिळतात. कुंडातून येणारे पाणी विविध गोष्टींसाठी उपयोगी पडते. मुख्य मंदिरासमोर दोन दगडी दीपमाळा पाहायला मिळतात. सुंदर कोरीव दीपमाळांच्या खालच्या भागात शिवस्तुती कोरलेली आहे. बाजूला अनेक लहान लहान मंदिरे दिसतात. परमपिता ब्रह्मदेव येथे तपश्चर्येला बसल्याच्या खुणा ही मंदिरे देतात. मुख्य मंदिराच्या समोर बाहेरील मंडपामध्ये दगडी कोरीव कासव पाहायला मिळते. समोर नक्षीदार कोरलेला लाकडी मजबूत दरवाजा पाहून आपले डोळे दिपतात. दरवाजा बाहेरच सुवर्णमयी पिंड पाहायला मिळते. पिंडीचे दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश केला. पांढऱ्या शुभ्र मंदिराचा मुख्य मंडप प्रशस्त असून एकावेळी साधारणतः 300 लोक आरामात बसू शकतात. समोरच काळ्या रंगाच्या मुख्य गाभाऱ्यात दर्शन होते शंभू महादेवाचे. गाभाऱ्यात शिरताना शर्ट आणि चांबड्याच्या वस्तू बाजूला ठेवाव्या लागतात. सभोवतीचे नक्षीदार खांब लागलीच लक्ष वेधतात. समोरील भिंतींवर अडकवलेले गजमुखांचे शिल्प मन प्रसन्न करून टाकते. पांडव वनवासात असताना आपले पिता पंडुराजांचा श्राद्धविधी सफल करण्यासाठी हव्या असणाऱ्या पाण्याची व्यवस्था पाहायला श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून चतुर्मुख पर्वतावर आले. परमपिता ब्रह्मदेव येथे शिवाराधना करत होते. अर्जुनाने ब्रह्मदेवांचा कमंडलू लवंडून दिला. त्याचा मुख्य प्रवाह पश्चिमेकडे डोंगर उतारावर वाहत वारवडी येथे आला आणि दक्षिणेस गराडे गावाजवळ डोंगराला वळसा घालून पूर्वाभिमुख झाला. ब्रह्मकमंडलूमधून निर्माण झाल्याने त्याला ब्रह्मकमंडलू नदी असे म्हणतात. कुंभ किंवा कर्जा यातून वाहणारी नदी म्हणून हा प्रवाह पुढे करहा या नावाने प्रचलित झाला. कमंडलू लवंडल्यानंतर निघालेला करहेचा प्रवाह याच ठिकाणावरून वाहू लागला असे सांगितले जाते. कमंडलूतील दुसरा प्रवाह चरणावती किंवा चांबळी या नावाने ओळखला जातो. समोर दिसणारी वडाची झाडे ब्रह्मदेवाने दिलेल्या शापामुळे पारंभी मुक्त आहेत अशी दोन झाडे येथे आढळतात.
चतुर्मुख पासून पांडेश्वर मंदिरापर्यंत कऱ्हा नदीच्या तीरावर पांडवांनी स्थापन केलेली जवळपास 76 शिवमंदिरे पाहायला मिळतात। यातील बऱ्याच शिवमंदिरांना आपण या चॅनलच्या माध्यमातून भेटी दिलेल्या आहेत, ज्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सापडेल, तेव्हा पाहायला विसरू नका। येथे आढळणाऱ्या अनेक मंदिरांमुळे साधू संतांच्या देवादिकांच्या वास्तव्यामुळे कऱ्हे पठाराला दक्षिण काशी असेही म्हटले जाते। ब्रह्मदेवाचे अवतार मनवले जाणारे संत सोपानदेवांनी सासवड येथे समाधी घेण्यापूर्वी या मंदिराला भेट देण्याचे सांगितले जाते। चला तर मग मंडळी, आपल्या पुढील भेटीमध्ये या सुंदर पावन मंदिराला भेट द्यायला विसरू नका। आणि हो, अशाच सुंदर व्हिडिओंसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका आपले मराठी मॅटर। धन्यवाद।